अकोला जिले के बहुचर्चित ममालपुरा हत्याकांड में शुक्रवार को एक ही परिवार के तीन लोगों को मौत की सजा सुनाई गई। अकोला जिले की अकोट कोर्ट ने यह फैसला सुनाया है। आपको बता दें कि 28 जून 2015 को खेत के विवाद के कारण एक बहन ने अपने पति और दो बेटों की मदद से अपने दो सगे भाइयों और दो बेटों की हत्या कर दी थी और इसी मामले में सुनवाई करते हुए कोर्ट ने आरोपियों को फांसी की सजा सुनाई। जानकारी के अनुसार जिन आरोपियों को फांसी की सजा सुनाई गई उनमें दो पुरुष और एक महिला शामिल है। इसके साथ ही न्यायालय ने तीनों आरोपियों को 50,000 का दंड भरने का आदेश दिया। अकोला से संवाददाता शाहिद इकबाल की रिपोर्ट। अकोट न्यायालयामध्ये म्हणजे अकोट तालुक्यामध्ये सत्र न्यायालय स्थापन झाल्यापासून फाशीची शिक्षा होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे। त्यामुळे आमच्या प्रॉसिक्युशन करता ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे। याच्यामध्ये जी एल इंगुले साहेबांनी जे याच्यामध्ये पूर्ण खटला चालवला हा अतिशय मेहनत करून आणि खूप खूप अभ्यास करून खटला चालवलेला आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या न्याय निर्णयांमुळे नक्कीच गुन्हेगारांवर देखील वचक बसेल आणि तालुक्यामध्ये क्राईम कंट्रोल व्हायला निश्चित मदत होईल। या प्रकरणामध्ये हे तीन जे आरोपी होते या तीनही आरोपीला न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलेली आहे, सोबत 50,000 रुपये दंड सुद्धा केलेला आहे आणि सोबत 506 मध्ये सुद्धा 7 वर्षाची शिक्षा आणि दंड सुनावलेला आहे। नेमकं काय प्रकरण होतं याच्यामधलं प्रकरण असं होतं की हे जे आरोपी आणि मृतक हे एकमेकाचे नातेवाईक आहेत। 2.5 एकर शेतासाठी यांचा वाद चालू होता आणि या वादातूनच या चार जणांनी या चारही आरोपींना जीवाने मारून टाकलं। याच्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते, इतरही भरपूर पुरावा निष्पन्न झाले होता, तपासी अंमलदारांनी योग्य तऱ्हेने तपास केलेला असल्यामुळे आणि कोर्टासमक्ष जे साक्षी पुरावे झाले ते योग्य प्रकारे त्यांनी पुरावा दिल्यामुळे याच्यामध्ये हे प्रकरण सिद्ध झाले।